चंद्रपूर वर्धा या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी आहे, मात्र येथे अवैधरित्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। ही बाब जेव्हा निदर्शनास आली तेव्हा मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे। नागपूर येथून चंद्रपूर येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे। या संदर्भात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम चौरस रस्त्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि या आधारे कारवाई करत कारची तपासणी केली असता विविध कंपनीची 1,20,000 दारू जप्त करण्यात आली आहे। यात चंद्रपूर येथील काँग्रेस कार्यकर्ता संदीप सिडाम, चंद्रकांत पवार, ब्रिजेश टामगाडगे याला अटक करण्यात आली आहे। वाहनासह पोलिसांनी एकूण 8,00,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।